एबीपी माझाच्या न्यूज रूम मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही आले. यावेळी त्यांनी एबीपी माझाच्या न्यूज रूम मधल्या बापांचं दर्शन घेतलं आणि आरतीही केली. तर यावेळी एबीपी माझाला त्यांनी मुलाखत देखील दिली आहे. यावेळी सत्तांतर नाट्याच्या वेळी जर नाना पटोले तुम्ही विधानसभा अध्यक्ष असतात तर शिवसेनेच्या बंडखोरांवर काय कारवाई केली असती असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी काय उत्तर दिलंय ते बघूया. उपाध्यक्ष होते आणि उपाध्यक्षालाही ते करता आलं असतं जे मी करत. कारण मी तर संविधानाला जे संविधानामध्ये जे काही तुम्ही अध्यक्ष असतात मी 16 आमदार डिस्क्वालिफाय केले असते. जे शिवसेनेनी पक्षविरोधी कारवाई केलेले जे आमदार त्यांनी दिलेली यादी होती मी सगळं डिस्क्वालिफाय केलं. शेड्यूल 10 मध्ये पक्षविरोधी कारवाई काय पक्षविरोधी केलं होतं त्यांनी. शिवसेनेनी जे पत्र दिलेलं होतं त्या पत्रामध्ये त्यांची जी कारणं दिलेली होती त्या कारणाच्या आधारावर अखेरी एखादा आमदार असेल की खासदार असेल की जिल्हा परिषद पंचायत समिती की पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम त्यांनी राबवले पाहिजेत. पक्षाचे आदेश पालन केले पाहिजेत आणि तो करत नसेल आणि पक्षविरोधी कारवाई करत असेल तर त्याला डिस्क्वालिफायचे अधिकार स्पीकरला दिलेले आहेत. आता ते त्यावेळेस उपाध्यक्षांनी का कारवाई केली नाही का नाही केली तो त्यांचा अधिकार आहे. पण शेड्यूल 10 जो आहे आमचा संविधानातलं त्याच्यामध्ये पक्षविरोधी दलबदलू कायदा जो आहे दलबदल कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कारवाई करता येतं. ते मला करता आलं असतं संविधानाप्रमाणे ते उपाध्यक्षाला करता आलं असतं पण ते का नाही करण्यात आलं तोही प्रश्न. म्हणजे उपाध्यक्षांनी न करण्यामागेही काही कारण असू शकतं. मला कोणावर आरोप करायचा विषय नाही आहे. जसं तुम्ही म्हणतात की तुम्ही अध्यक्ष राहिला असं नसतं झालं तर मला जे संविधानाने अधिकार दिले होते त्याचं मी पालन केलं असतं त्याचाच वापर केला असता. जसं जे कोणी खुर्चीवर असेल त्यांनी तो त्याचा वापर करायला पाहिजे होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.